हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात येत असलेल्या मरसूळ गावामधील बौद्ध समाज अंत्यविधीसाठी जागा नसल्यामुळे आक्रमक झाला होता आणि म्हणूनच एका वृद्धेचा मृतदेह अंत्यविधीसाठी अक्षरशः ग्रामपंचायतीसमोर आणून ठेवला होता. गेल्या अनेक दिवसांपासून या गावातील नागरिक स्मशानभूमी उपलब्ध व्हावी यासाठी अनेक दिवसांपासून प्रशासनासमोर आणि गावकऱ्यांसमोर अर्ज, निवेदन आणि विनंत्या करून थकल्यानंतर त्यांनी हा नामुष्कीनं मृतदेह गावातील ग्रामपंचायत समोर ठेवला आहे. गावात दिवसभर तणावपूर्ण वातावरण झालं होतं. दुपारी 1 वाजेपर्यंत विशेष म्हणजे गावातील पुढारी किंवा महसूल प्रशासनातील कोणताही अधिकारी अद्याप घटनास्थळी उपस्थित झाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. 2 वाजण्याच्या सुमारास प्रशासकीय कर्मचारी, पोलीस अधिकारी गावात दाखल झाले, पण वाद काही मिटता मिटेना सायंकाळी 7 सुमारास कुरुंदा येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी, तहसील कर्मचारी, गावातील तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, नागरिकांनी एकमत होऊन तात्पुरता प्रश्न मिटवून अंत्यविधी पार पाडले आहेत. या ठिकाणी आम्हाला स्मशानभूमी नसल्यामुळं आमच्या नातेवाईकाचा मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर ठेवण्यात आलेला आहे. तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की आमच्या तक्रारीची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि अंत्यविधीसाठी कायमस्वरूपी जागा देण्यात यावी अशी मी प्रशासनाला कळकळीची हात जोडून विनंती करत आहे. याच्या अगोदरसुद्धा आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं, पण प्रशासनानं आमच्या निवेदनाची कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. या ठिकाणी गावातील पंचांनासुद्धा मी वारंवार विनंती केली की समझोता राहाव म्हणून, पण पंचांनीसुद्धा माझ्या तक्रारीची दखल घेतलेली नाही. म्हणून मी साहेबांना माझी विनंती आहे की माझ्या प्रकरणाची या अंत्यविधी करण्यासाठी कायमस्वरूपी जागा देण्यात यावी ही माझी प्रशासनाला विनंती आहे.